To cover this theme, I would request Mr. Pastor Vinit Sasane to come and take us through. I'll just introduce about what Vinit is. He has completed his BD, Bachelor of Divinity. He's completed MD from Pastoral Training Institute, PTI. He's a pastor of Jeevan Asha Bible Church, and he has been in ministry for 10 years. His wife's name is Mrs. Sarah Sasane, and he is blessed with one daughter and one son. So I'll request Vinit to go ahead and take the session ahead. Thank you. देवाच्या सानिध्यात येऊन अख्खा दिवस जो आहे तो व्यतीत करणं विश्वासणाऱ्यासाठी मधुर असा आहे. आणि मला सागराची आठवण होते की सागराच्या ज्या लाटा आहेत त्या कशा आहेत, तर एका मागोमाग एक ज्या आहेत येतच राहतात. आणि त्याचा अनुभव, त्याचा सुंदरपणा घेणं, अनुभवणं हे आजही आपल्याला आजच्या दिवसासारखं वाटत आहे की एक सेशन झाल्यानंतर वादळाची लाट नव्हे पण सुंदर अनुभवाची लाट. आणि ह्याहून हेही कळतं आपल्याला की देवाचं वचन हे किती गूढ आहे. आणि एक दिवस तो पुरेसा नाही, एक महिना पुरेसा नाही, एक वर्ष, एक जीवनभर देखील खऱ्या अर्थाने पुरेसं नाही. हे पूर्ण जे वचन जे आहे त्याची सखोलता, ह्या सुवार्तेची जी सखोलता आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी अख्खं आयुष्य जरी गेलं तरी ते पुरेसं नाही. कारण हे सत्य शेवटी देवाचं वचन आहे, मनुष्याचं वचन नव्हे. मनुष्याचे जे मन, मनुष्याचे जे विचार आहेत काही काळानंतर पुन्हा एकदा रिपीट होत जातात. काही काळानंतर त्याचं पॉवर, त्याचं विशेषता जे आहे मनुष्याच्या मनाचे ते कमी होत जातात. एक मैत्री जी आहे ती देखील काही काळानंतर जणू काही शिळी होऊन जाते. पण देवाचं वचन हे देवाच्या मनातून आल्यामुळं, आणि देवाचं मन असीमित आहे, देवाचे गुणवैशिष्ट्य असीमित आहेत, देवाचं प्रेम असीमित आहे. आणि आपल्या विश्वासासाठी, आपल्या जीवनासाठी जे काही हवं होतं ते देवाने आपल्या वचनामध्ये आपल्याला दिलेलं आहे असा आपला विश्वास आहे. स्पर्जन म्हणतात की हे सर्व वचन अगोदर मला समजून अंमलात आणू द्या, मग मी नव प्रगटीकरण देवाकडे मागल. जॉन कॅल्विन जे आहेत त्यांनी प्रत्येक वचनाची जी उघड आणि फोड करत त्यांनी प्रिचिंग सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्य संपलं. आणि ते हे वचन जे आहे पूर्णपणे ते समजून किंवा पूर्णपणे त्याचं विश्लेषण किंवा एक्सप्लेनेशन करून ते सांगू शकले नाही. आणि आज आपण इतके अद्भुत असे टॉपिक जे आहेत ते पाहत आहोत की इलेक्शन, देवाने निवडलं सृष्टीच्या स्थापनेपूर्वी, आणि जे निवडलेले लोक आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये त्याच्या धार्मिकतेद्वारे, त्याच्या आज्ञापालनाद्वारे तो नीतिमान गणतो. हा देखील विचार अख्खं जीवन जाईल पण पूर्ण अर्थाने आपण ते आजमावू शकणार नाही, इतकं महान आणि गूढ रहस्य ते आहे. आणि त्यानंतर अजून एक फॉलोअप जो सेशन सुंदरपणे पास्टर मंगेशने आयोजित केलेला आहे आणि तो म्हणजे ॲडॉप्शन, म्हणजे देवाने आपल्याला दत्तक घेतलेला आहे. काही क्षणामध्येच लाईट येईल, कारण मला माहीत आहे की बायबल सेंटरमध्ये नवीन जनरेटर घेतलेला आहे. पण आपण देवाकडे पाहूया आणि देवाचं सहाय्य ह्या सेशनसाठी मागूया. हे आमच्या महान देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तुझी कृपा जी आहे अफाट अशी आहे. आणि आम्ही इतकं सुंदर आज पुन्हा एकदा आम्हाला आठवण झालेली आहे तुझ्या महानते, तुझ्या कृपेच्या हे जे सत्य आहेत त्याची. आणि आज दुपारी जेवल्यानंतर आम्ही विशेष करून पुन्हा एकदा या पुढच्या सत्याकडे येत असताना आम्हाला तू चालव, आम्हाला तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन पाहिजे बोलणाऱ्याला, ऐकणाऱ्याला, आणि तुझी कृपा हवी आहे. ही लहानशी विनंती आम्ही येशू ख्रिस्ताच्या गोड जिवंत नावात मागतो म्हणून तो आहे, आमेन. तर आय ट्रस्ट एव्हरीबडी हॅज आउटलाईन, सगळ्यांकडं हस्तपत्रिका आहे. आणि इंग्लिशमध्ये ऑस्ट्रक बाय अडॉप्शन असं मी टायटल दिलेलं आहे. ऑस्ट्रक म्हणजे भारावून जाणं, ऑस्ट्रक म्हणजे असा काही अनुभव आपल्या जीवनामध्ये येणं की तो आयुष्यभर आपल्या मनामध्ये राहतो. मी लहान असताना पहिल्या वेळेस मला पालघर या ठिकाणी माझी बहीण राहत होती, कझन,
तिच्याकडे गेल्यावर पहिल्या वेळेस मी समुद्र पाहिला आणि खरंच मी ऑस्ट्रक झालो, खरंच भारावून गेलो, फार आश्चर्यचकित झालो की पुण्यामधली आपली ती मुळामुठा नदी किंवा जो डॅम आहे त्याची ती सीमा आपण पाहू शकतो आणि समुद्र पाहिल्यानंतर पहिल्या वेळेस आपण भारावून जातो. तसंच नॉर्थ ईस्टमध्ये माझी जी मिसेस आहे मणिपूरची आहे, नॉर्थ ईस्टमध्ये त्या उंच जे सगळे डोंगर आहेत तिथं मी चालत होतो आणि असं वाटत होतं की खूप मोठा ढग आहे तिथं आणि अचानक तो ढग सरकला आणि इतकं मोठं पर्वत तिथं आहे हे पाहिल्यानंतर मी एकदमच भारावून गेलो. आणि तिथं एक चहाच्या स्टॉलमध्ये बसला असता तिकडं अशी खिडकी होती, त्या खिडकीला काही असं दुसरं काहीच लावलेलं नव्हतं आणि मला वाटलं की तो पेंटिंग कोणीतरी ठेवलेलं आहे तिथं आणि चहा पीत पीत ते पेंटिंग जे आहे ते पाहत होतो आणि अचानक एक पक्षी तिकडून गेला. अरे म्हटलं पेंटिंग नाही, मी खरंच इतकं सुंदर जे आसाम मणिपूर आणि जे काय आहे दृश्य, दूरवर जे आहेत ते डोंगर आहेत आणि हिरवेगार आणि इतकं सुंदर ते वातावरण आहे ते पाहून मी अचंबित ऑस्ट्रक एक प्रकारे भारावून जाणं. आणि तसंच प्रियांनो आजचं जे टॉपिक आहे ऑस्ट्रक बाय अडॉप्शन, हा जो सिद्धांत आहे तो समजल्यावर आयुष्यभर आश्चर्यचकित आपण झालं पाहिजे. देवाचे सेवक जे आहेत, एक देवाचे सेवक अँड्रू मुरे नावाचे, ते म्हणतात की दिस इज द एपेक्स ऑफ ग्रेस अँड प्रिव्हिलेज. जे देवाचे आशीर्वाद आहेत, जे देवाचं कृपादान आहे त्याचा हा अतिउंच शिखर आहे. मनुष्याच्या मनाने कधीच हे डॉक्ट्रिन, हा जो सिद्धांत आहे तो उद्भवला नसता. खरंच हे देवाचं मनोगत आहे, खरंच ही देवाची कृपा आहे की आपण पाप्यांना देव जो आहे त्याच्या कुटुंबात घेतो आणि त्याचं दत्तकपणाचा आत्मा आपल्याला देतो. आणि नक्कीच हा लेखक म्हणतो त्याच्या पुस्तकामध्ये की हे मनुष्याचा सिद्धांत नव्हे, ही देवाची कृपा आहे. ॲडॉप्शन, दत्तकपणा, काही वर्षापूर्वी फेसबुकवर कुणीतरी मला एक व्हिडिओची लिंक पाठवलेली होती आणि ती लिंक जी आहे ती फार सुंदर. अमेरिकेमध्ये काही जे आईवडील आहेत ते जर का व्यसनाधिकारी व्यसनाधीन असतील तर त्यांचे जे लहान मुलं जे आहेत 18 वर्षाच्या खाली त्यांना त्यांच्या घरातून काढून सोशल सर्व्हिसेसचे डिपार्टमेंट जे आहे ते त्यांना काढून ते मग दुसऱ्या फॅमिलीला जे आहेत ते देतात. जे स्टेबल अशी जी फॅमिली असेल तर त्या फॅमिलीखाली मग त्यांचं संगोपन होण्यासाठी. आणि अजून एक विशेषता आहे की मुलाच्या शरीरावर कुठं काही इजा दिसली तर मग लगेच शाळेतली जी टीचर आहे ती जी आहे ती लगेच कंप्लेंट करू शकते सोशल सर्व्हिसेस डिपार्टमेंटला. तर अशीच एक घटना झाली आणि ही जी मुलगी आहे 12-13 वर्षाची असेल तिला मग एका वेगळ्या कुटुंबात पाठवण्यात आलं आणि ते कुटुंब जे आहे ते विश्वासणाऱ्यांचं होतं आणि त्या कुटुंबासंती ती राहिली थोडा वेळ आणि मग त्यांनी त्या घटकेचा एक व्हिडिओ काढला की ज्या घटकेमध्ये हे दोन जे जोडपं आहे पती आणि पत्नी ते तिला रिव्हील करतात, ते तिला प्रगट करतात की आत्तापर्यंत तो आमच्या संगती राहिली एक फॉस्टर मुलगी म्हणून, एक अशीच त्या गव्हर्नमेंटने आमच्याकडे तरतूद केलेली आहे आणि तुला आमच्या घरामध्ये पाठवलेल्या मुलीसारखं. पण काही महिन्यात आम्ही काय केलेलं आहे की सर्व गव्हर्नमेंटचे फॉर्मॅलिटीज ते पार पाडले आणि तुझं जीवन पाहून आणि जे काही तुझा सहवास आम्हाला लाभलेला आहे आम्ही ठरवलं की काय करावं की तुला आम्ही दत्तक घेणार. आणि ते ऐकता ऐकताच, कारण तिची पार्श्वभूमी अशी होती आणि तिचे आईवडील जे आहेत व्यसनाखाली जे आहेत ते होते आणि भयंकर असं तिचं अगोदरचं जीवन असं होतं आणि हे ऐकल्याबरोबर ती इतकं जोरात रडायला लागली आणि त्या दोघांना इतकं मिठी मारू लागली, कारण तिला माहीत होतं की आतापासून आता तिचं जीवनाची डायरेक्शन जी आहे ती बदललेली आहे, तिच्या जीवनाची स्टोरी जी आहे ती बदललेली आहे, तिच्या जीवनाची दिशा जी आहे ती बदललेली आहे. कारण आता ह्या विश्वासणाऱ्याच्या घरामध्ये तिला मुलगी, स्वतःची मुलगी म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. आणि मग कदाचित माहीत नाही पण तिच्या मनामध्ये हा देही विचार आला असेल की जिच्यासाठी काहीच राखून ठेवलेलं नव्हतं आता ह्या कुटुंबामध्ये आल्यामुळं मला पुढची आशा आहे, माझ्या पुढच्या स्टडीजची आशा आहे, तो स्टडीजचा खर्च आता हे उचलणार आणि माझ्या पुढच्या जीवनाची जी आशा आहे आता मला मिळालेली आहे आणि विशेष करून जे मला योग्य सल्ला हवा आहे माझ्या जीवनामध्ये आता तो मला मिळाला. आणि ते पाहत असताना एकदमच मी देखील फार भावनिक झालो
की हे किती सुंदर आहे, ॲडॉप्शन दत्तक घेणं हे किती सुंदर आहे. पण प्रियानो, ती घटका एक प्रतिबिंब आहे. ती घटका मनुष्याच्या हृदयात आणि मनुष्य जेव्हा ह्या पृथ्वीवर करतो ती एक छोटी प्रतिबिंब आहे या महान देवाच्या कृपेची आणि ह्या महान देवाच्या दयेची. खरा ॲडॉप्शन करणारा, खरा सगळ्यात महान जो दत्तक घेणारा आहे तो आपला देव आहे. आणि खरंच हे हा जो सिद्धांत आहे फार महत्त्वाचा आहे. जरी आपण खूप बिर्याणी खाल्ली असेल तेवढंच तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेशनही वाढवा. कारण जे आय पॅकर जे आहेत देवाचे सेवक ते असं म्हणतात, इफ यू वॉन्ट टू जज हाऊ वेल अ पर्सन अंडरस्टँड्स ख्रिश्चियनिटी, ख्रिस्तीपणा किंवा ख्रिस्ती जो पणा आहे जर का एका व्यक्तीला कितपत समजलेला आहे ह्याचा जर का तुम्हाला अनुमान लावायचा असेल, फाइंड आउट हाऊ मच ही मेक्स ऑफ द थॉट ऑफ बीइंग गॉड्स चाइल्ड. देवाने मला स्वतःचं मूल बनवलेलं आहे हा जो विचार आहे तो किती त्याला भारावून जातो किंवा किती त्याचं महत्त्व तो व्यक्ती देतो ह्याबद्दल तुम्ही शोध लावा. अँड हॅविंग गॉड ॲज हिज फादर, एकेकाळी मी दुश्मन होतो पण आता देव माझा पिता झालेला आहे, हा विचार किती ह्या मनुष्याच्या ह्या व्यक्तीच्या हृदयामध्ये जो आहे कार्यरत आहे हे तुम्ही आजमावून पहा की किती ह्याला ख्रिस्तित्व किंवा ख्रिस्तपणा जो आहे तो समजलेला आहे ह्याचं जर का मौल्यमापन करायचं असेल तर. इफ दिस इज नॉट द थॉट दॅट प्रॉम्प्ट्स अँड कंट्रोल्स हिज वर्शिप अँड प्रेयर्स अँड हिज होल आउटलुक ऑन लाईफ, इट मीन्स दॅट ही डज नॉट अंडरस्टँड ख्रिश्चियनिटी व्हेरी वेल ॲट ऑल. जर का तो व्यक्ती जो आहे त्याच्या जीवनावर ह्याचा प्रभाव पडलेला नाही की मी एक अपात्र अपवित्र मला नीतिमान गणलेला आहे एका न्यायाधीशांनी, पण त्याच न्यायाधीशांनी मला घरी जाऊन घरी नेलेलं आहे आणि मला त्याच्या कुटुंबाचा सभासद बनवलेलं आहे, हा जो विचार आहे त्याच्या आराधनेवर प्रभाव पाडत नसेल, त्याच्या प्रार्थनेवर त्याच्या जीवनाच्या पूर्ण दृष्टिकोनावर जर का प्रभाव पडला नसेल तर मग खरंच त्याला ख्रिस्ती जो पणा आहे तो योग्य रीतीने समजलेला नाही. असं म्हणत नाही मी की जर का हा सिद्धांत तुम्ही अगोदर ऐकला नसेल किंवा ह्यावर जर का तुम्ही जास्त अंडरस्टँडिंग तुमचं वाढलं नसेल तर तुम्ही ख्रिस्ती नाही असं म्हणत नाही. पण ख्रिस्तीपणाचा फार मोठा भाग जो आहे त्यापासून तुम्ही वंचित स्वतःला ठेवलेला आहे. ख्रिस्ती वाढ जी आहे, ख्रिस्ती जीवनातली वाढ बऱ्याच मात्राने ह्यावर निर्भर आहे की हा जो सिद्धांत हा हे जे सत्य आहे ते माझ्या हृदयात देवाने लिहिलं आहे का. फादर इज द ख्रिश्चन नेम फॉर गॉड, जे आहे पॅकर म्हणतात. आपल्या ख्रिस्तीपणामध्ये काय विशेषता आहे तर आपला देव तारणारा आहेच आहे, आपला देव नीतिमान ठरवणारा आहेच आहे, पण आपला देव ख्रिस्त येशूद्वारे आपला आब्बा व बाप्पा बनलेला आहे ही विशेषता आहे आपल्या विश्वासामध्ये आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये. आणि हाच तो सिद्धांत आहे प्रियांनो आज ज्यावर आपण मनन करणार आहोत. कुणीतरी असं म्हटलेलं आहे की एका राजाने तुम्हाला घरी नेलं आणि त्या राजाने म्हटलं की आजपासून तू माझ्या घरामध्ये राहणार, आणि त्या राजाने त्याच्या खजिना गृहामध्ये तुम्हाला घेऊन गेला आणि एक फार मोठा असा हॉल दाखवला आणि त्यामध्ये सगळं त्याचं सोनं नाणं ठेवलेलं आहे, सोनं ठेवलेलं आहे, सोनं आणि चांदी, आणि दररोज तुम्ही जाऊन तिथं वेळ व्यतीत करता आणि आयुष्यभर तुम्ही कशात घालवलेलं आहे की किती हे सोनं आहे किती ही चांदी आहे ते मोजणं त्याच्यामध्ये आनंद घेणं. पण तुम्ही लक्षात घेतलं नाही की त्या हॉलच्या पलीकडं अजून एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये तुम्ही कधीच ती किल्ली जी आहे ती घेऊन त्या हॉलमध्ये गेला नाही. कारण त्या हॉलमध्ये तर इथं सोनं आणि चांदी आहे, त्या हॉलमध्ये हिरे ठेवलेले आहेत. आणि किती अजून तुमचा अनुभव असता, किती अजून तुमचं जो आनंद असता जर का तुम्ही त्या हिऱ्यांच्या खोलीमध्ये गेला असता. तर आत्ता आपण काय पाहिलंय की ब्रदर मंगेश चिडतील कदाचित माझ्यावर की ते म्हटले की माउंट एव्हरेस्ट आहे सत्यांच्या सत्यांचा नीतिमान गणलं जाणं. पण नीतिमान ज्या ज्या व्यक्तीला जो गणला गेलेला आहे विश्वासणारा तो देवाच्या कुटुंबामध्ये पुत्र व कन्या म्हणून दत्तक देखील घेतला जातो. आणि खरंच एका न्यायाधीशाने नीतिमान आपल्याला गणलेलं आहे हे फार महत्त्वाचं सत्य आहे. पण तोच न्यायाधीश आपल्याला हात धरून घरी घेऊन जातो आणि त्याच्या कुटुंबाचा सहभागी बनवतो हे तर अति महान असं सत्य आहे. तर थोडंसं इंट्रोडक्शन होतं हे
ऑस्ट्रक बाय ॲडॉप्शन. देवाने आपल्याला दत्तक घेतलं आहे ह्याचा जीवनभर आपल्याला आश्चर्य व्हायला पाहिजे. तर हे जे टीचिंग आहे त्याची पहिली आउटलाईन, त्याचं पहिलं पॉईंट असं आहे की द बेसिस ऑफ ॲडॉप्शन, ह्या सिद्धांताचा पाया, ह्या सिद्धांताचा स्रोत, हे जे सत्य घडतं विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये त्याचा उगम, त्याचा स्रोत काय आहे. खरंच प्रियांनो, तो आपण होऊ शकत नाही. मी इतकं काही देवाला इम्प्रेस केलेलं आहे लहानपणापासून की देवाने मला बऱ्याचशा पायऱ्या चढवत चढवत आता देव म्हटलेला आहे की चल आता तू माझ्या कुटुंबामध्ये, मी तुला हमेशासाठी घेतो. आपल्या परफॉर्मन्सद्वारे ते होत नाही, पण देव व त्याची सार्वभौम कृपा हेच बेसिस आहे आपल्या दत्तक घेण्यामध्ये किंवा आपल्या ॲडॉप्शनमध्ये. आणि ते फार स्पष्टपणे इफिस करासपत्र याचा पहिला अध्याय याकडं आपण वळूया. फार स्पष्टपणे इथं पाऊल आपल्याला सांगतो, कुणाला मिळालं तर तुम्ही वाचू शकता, इफिस करासपत्र याचा पहिला अध्याय आणि विशेष करून चौथं जे वचन आहे ते म्हणतं, बरं 3 आपण पुढं वाचूया. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले आहे. आपल्याला माहिती आहे संदर्भ असा आहे की पाऊल जो आहे त्याच्या पॅटर्नप्रमाणे देवाची स्तुती करत सुरुवात करतो हे पत्र, आणि स्तुती करत देवाच्या आशीर्वादांबद्दल तो स्तुती करतो. आणि पहिला आशीर्वाद की निवडून घेतलेला आहे विश्वासणाऱ्यांना, पण ते मनामध्ये असताना त्याची पवित्र प्रजा होण्यासाठी त्याने निवडून घेतलं हा विचार ह्या मनामध्ये असताना तो म्हणतो की अजून एक फार महत्त्वाचं सत्य आहे ह्या निवडीमाग, की देव जो आहे प्रीडेस्टिन करतो आपल्याला दत्तक होण्यासाठी. त्याने आगाऊच नेमलेलं आहे, त्याने निवडून काय केलेलं आहे की त्याच्या सत्संकल्पाप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले आहे. आणि ह्या छोट्याशा सेक्शनमध्ये ट्रिनिटी आपल्याला दिसते, त्रैक्य दिसतं की देव जो पिता जो आहे तो आशीर्वाद देत आहे. हे सर्व आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आहे आणि ख्रिस्त येशूद्वारे आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. आणि हे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत, इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स. आणि प्रत्येक जो आध्यात्मिक जो आशीर्वाद आहे तो देवाच्या आत्म्याद्वारे आपल्या हृदयात आपल्या जीवनावर येतो, हे फार इतर जे शास्त्र भाग आहेत त्याच्यातून स्पष्ट होतं. तर त्याने दत्तक घेतलेलं आहे, त्याने ख्रिस्ताद्वारे दत्तक घेतलेलं आहे, आणि त्याच्या गौरवासाठी दत्तक आपल्याला घेतलेलं आहे, आणि त्याच्या प्रेमामध्ये त्याने हे निवड केलेली आहे, आणि त्याचं स्वतंत्र इच्छेप्रमाणे त्याने हे केलेलं आहे, हे स्पष्ट ह्या वचनांमधून आपल्याला दिसतं. तर आपल्या दत्तक घेण्यामध्ये त्याचा पाया, त्याचा स्रोत काय आहे, तर आपला चांगुलपणा नव्हे. आपण स्वतःला एवढं काही तयार केलं, आपण स्वतःला एवढं काही उंच केलं की देव म्हटला की अरे हा आपल्या कुटुंबात असेल तर किती सुंदर होईल, त्याच्यातली बाब नाही प्रियांनो. हे सृष्टीच्या पूर्वीच घडलेलं आहे, त्याच्या सत्संकल्पाप्रमाणे त्याने निवडलेलं आहे. जे निवडलेले लोक आहेत त्यांना दत्तक देखील घेतलेलं आहे. प्रियांनो, जेव्हा आपण ॲडॉप्शनकडे जातो तेव्हा आपण ती व्यक्ती कशी दिसते, ती व्यक्ती जी आहे तिला थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, फोटो पाहतो, मग ठरवतो. बाहेरचे जे फॅक्टर आहेत त्याच्याकडे पाहून आपण ठरवतो. काही वर्षापूर्वी आम्हाला कुत्रं घ्यायचं होतं आणि एक माझा जो मित्र आहे एडविन पॉल, त्याच्याकडं भरपूर जे आहे त्याच्या जी कुत्री आहे लॅब्राडॉरची ची होती, तिने भरपूर पिल्लं दिलेले होते. आणि आम्ही सिलेक्शन करायला गेलो आणि तिथं मला आठवतं की सिलेक्शन करताना सगळ्यात दष्टपुष्ट कोणचा पिल्लू, सगळेच काळ्या रंगाचे होते, तर सगळ्यात जास्त जेट ब्लॅक जे म्हणतो आपण तशा प्रकारचं कोणचं, आणि कोणचं हेल्दी वाटतं, कोणचं जे आहे ते चांगलं वाढल, बरेचसे विचार मनामध्ये जातात निवड करताना. आणि मग विशेष करून हा जो कुत्रा आहे शॅडो, त्याच्याकडे पाहिलं तर तो स्वतःहून असं पसरायचा, स्वतःला पुढचे पाय पुढं आणि मागचे पाय असे
त्याची एक विशेषता होती आणि ती पाहिली आणि ती आम्हाला आवडली आणि मग आम्ही निवड केली. आणि आपल्या निवडीमागं तसंच होतं. आपल्यावर जर का कुणीतरी काही ॲडॉप्शनचं जी प्रक्रिया आहे ती सोपून दिली तर आपण पण सगळ्यात भारी टॉप 10 रिसर्च करू जगामध्ये. ॲडॉप्शन सेंटर कोणचे, जिथं चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे, जिथं चांगली त्यांना सांभाळलेलं आहे आणि सर्व काही त्यांना चांगले मॅनर्स शिकवलेले आहेत, मग ह्या अशा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आपण काय करू तर ॲडॉप्शन करण्याचा प्रयत्न करू. कोण्या रिमांड होममध्ये पुण्याच्या आपण जाऊन करणार नाही. पण प्रियांनो, आपल्याला माहीत आहे की ख्रिस्ती होण्या अगोदर आपण अगोदर शिकलो मागच्या सेशनमध्ये, आपली धार्मिकता ही घाणेरड्या चिन्ह्यांसारखी होती आणि आपण जे आहोत काही पात्रतेचे नव्हतो. नीतिमान कोणही नाही, एकही नाही असं देवाचं वचन सांगतंय. आणि देवाने तरीही, जरी त्याला माहीत होतं की सर्व जे सृष्टी आहे आदामामध्ये पतन पावणार, देवापासून बहकणार, देवाला दुखवणार, त्यांची जी धार्मिकता आहे ती घाणेरड्या चिन्ह्यांसारखी असणार, पण जे निवडलेले लोक आहेत त्याच्या सार्वभौम कृपेने तो म्हणतोय की मी फक्त त्यांना माझी प्रजा बनवणार नाही तर माझ्या कुटुंबात मी माझा पुत्र व कन्या जो आहे तो बनवणार. आणि योहान कृत शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय आणि 12 वचन पण फार सुंदर आहे, तिथं थोडंसं आपण जाऊया. योहान कृत शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय आणि 12 वचन, तिथं असं लिहिलेलं आहे की कुणाकडं त्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आणि मग 13 पण, त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. तर इथं प्रियांनो, बाकीचे जे शास्त्र भाग आहेत त्याचा अभ्यास केला तर पहिला आपला नवा जन्म येतो, पहिलं रिजेनरेशन होतं, पहिलं जीवनाचं नाविन्य मिळतं. इफिस 2 आपण मृत होतो आणि पहिलं देव त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या सुवार्तेद्वारे, ख्रिस्ताने जे केलेलं आहे क्रूस खांबावर त्याद्वारे मृतास जिवंत करतो. जिवंत केल्याबरोबर आपल्याला विश्वासाचं दानही देव देतो, पश्चातापी हृदय देखील देव देतो. आणि म्हणून आपण विश्वास ठेवतो, नाहीतर कोणीतरी बाकीच्या शास्त्रभागाचा अभ्यास न करता फक्त ह्याच्याकडे बघितलं तर असं वाटेल आपल्याला की मी विश्वास ठेवला म्हणून देवाने पुत्र व कन्या होण्याचा अधिकार मला दिलेला आहे. पण 13 वचन फार स्पष्ट करतं की त्यांचा जन्म जो आहे देह मांसाने, माझ्या वडिलांनी जबरदस्तीने मला विश्वासणारा बनवलेलं नाही किंवा स्वशक्तीने देखील स्वइच्छेने मी विश्वासणारा बनलेलो, पण हे देवाच्या कृपेने त्याचा नवा जन्म. आपला जेव्हा शारीरिक जन्म होतो तेव्हा स्वतःच्या इच्छाशक्तीने आपण स्वतःला आणतो का जगामध्ये? आपण काहीच करत नाही, आपली वेळ येते आणि आपण ह्या जगामध्ये येतो आणि सगळं काही नवीन होऊन जातं. तसं आध्यात्मिक जन्मामध्ये जे देवाचे निवडलेले लोक आहेत, काळाची जेव्हा पूर्णता आणि योग्य घटका येते, जेव्हा देवाने निवडलेलं आहे तेव्हा सुवार्ता इररिझिस्टिबल रीतीने त्याचा आपण प्रतिकार करू शकत नाही. आपल्या हृदयात जाते देवाच्या आत्म्याने, आपला नवा जन्म होतो आणि आपल्याला विश्वास ठेवण्याचं कृपादान आपल्याला मिळतं. आणि रिजनरेशन जिथं जिथं झालेलं आहे, जिथं जिथं नवीन जन्म झालेला आहे तिथं नवीन कुटुंब पण मिळालेलं आहे. जिथं जिथं नवीन जन्म झालेला आहे तिथं जिथं नवीन कुटुंब. तर आज जर का तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खरंच अनुभवलेलं आहे की मी एक दिवस मृत होतो, एक दिवस देवाच्या गोष्टी मला ह्या कानातून ऐकायच्या वाटायच्या आणि निघून जायच्या, कधी सेशन संपतील, कधी ही औपचारिकता जी आहे ती संपल, कधी नुसतं मला हे संगोपन दिलेलं आहे म्हणून मला आवडतं, कधी नाही का हे सगळं वरवरचं होतं, हृदयात काही जात नव्हतं. पण जर का तुम्ही आज इथं असाल, विश्वासणारे, नवा जन्म पावलेले, खऱ्या अर्थाने देवाने, देवाच्या आत्म्याने तुम्हाला जीवनाचं नवीनीकरण दिलं असेल, खऱ्या अर्थाने ते क्रूस खांब समजलं असेल, खऱ्या अर्थाने जुनं ते होऊन गेलंच पहा सर्व काही नवीन झालेलं आहे, नवीन इच्छा, नवीन दिशा, नवीन उद्देश, नवीन हेतू, नवीन आवड, नवीन ख्रिस्त व त्याच्या लोकांसाठी प्रेम जर का तुमच्या हृदयात देवाने घातलेला असेल तर तुमचा नवा जन्म, आणि जिथं जिथं नवा जन्म झालेला आहे तिथं नव्या कुटुंबामध्ये दत्तकपणापण आपल्याला मिळालेलं आहे. तर प्रियांनो,
आपलं जे दत्तक घेतलेलं आहे आपल्याला त्याचं बेसिस, त्याचं फाउंडेशन, आपली महानता, आपण एवढं निर्धार केले, आपण एवढं देवाला संतोषवलं ह्यात नाही, तर तो बेसिस, तो पाया जो आहे देवाची, ह्या त्रैक देवाची सार्वभौम कृपा आपल्यावर झालेली आहे म्हणून आपण त्याच्या कुटुंबामध्ये घेतले गेलेलो आहोत. तो पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा आहे, द ब्युटी ऑफ अडॉप्शन. हे जे दत्तक घेणं आहे त्याचं सौंदर्य पहा. आता इथं मी बऱ्याचशे जे डेफिनेशन आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण हे अठराव्या शतकामध्ये एक जे देवाचे सेवक आहेत त्यांचं डेफिनेशन मला खूप आवडलं. अडॉप्शन इज अन ॲक्ट ऑफ गॉड्स फ्री ग्रेस वेअर बाय फॉर द सेक ऑफ क्राइस्ट ही फॉर्मली ट्रान्सफॉर्म्स द रिजनरेट फ्रॉम द फॅमिली ऑफ सेटन इन टू हिज ओन फॅमिली अँड लिगली कन्फर्म्स देम इन ऑल ऑफ द राईट्स, इम्युनिटीज, प्रोटेक्शन्स अँड प्रिव्हिलेजेस ऑफ हिज चिल्ड्रन. जॉन जिराडेव देवाचे जे सेवक आहेत ते म्हणतात की हे फ्री ग्रेस आहे, मुक्त, मोफत देवाची ही कृपा आहे, दत्तक तुम्हाला घेतलेलं आहे त्याच्या कुटुंबामध्ये. जे अगोदर आपण काय होतो, सैतानाच्या कुटुंबातले होतो. फक्त दोन कुटुंब आहेत प्रियांनो या जगामध्ये, एक अंधाराचं राज्य, एक प्रकाशाचं राज्य. एक सैतान जिथं पिता आहे आणि एक जिथं आपला स्वर्गीय पिता ख्रिस्त येशूद्वारे आपला स्वर्गीय पिता बनतो. पण हे डेफिनेशन मला का आवडतं की आपल्याला आठवण करून देतं की एक दिवस आपण कुठं होतो आणि आता देवाने आपल्याला कुठं आणलेलं आहे. आणि त्याच्या कुटुंबात नुसतं लीगली घेतलेलं नाही, फक्त लीगली सगळं काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून दिलं आपल्याला सोडून एका मोठ्या आवारात की बघा तुम्ही सगळे माझे जे आहेत मुलं झालेले आहात, आता सी यू, बॅड बाय बाय. पण तसं पण नाही, तर त्याच्या कुटुंबात घेऊन सर्व जे हक्क, सर्व जे संरक्षण आहेत आणि सर्व जे विशेष अधिकार जे आहेत ते आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये मिळतात. आणि म्हणूनच जे आय पॅकर खरे ही वॉज राईट की ते म्हटले की सगळ्या ह्या दया आणि कृपेचं हे जणू काय अतिउंच भाग आहे की आपल्याला त्याच्या कुटुंबात स्वीकारण्यात येतं. तर थोडं आपण बायबलप्रमाणे ह्याचा प्रूफ बघूया. वेस्टमिन्स्टर कन्फेशन तुमच्या नोट्समध्ये आहे, ते अशी सुरुवात करतात डेफिनेशन, नीतिमान गणलेले जे सर्व आहेत त्यांना देव त्याच्या एकमेव पुत्रामध्ये, एकमेव पुत्र, आपण दत्तक घेतलेले पुत्र आहोत पण अनंतकालिक पुत्र कोण आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या पुत्रामध्ये आणि साठी दत्तकपणाच्या आशीर्वादासाठी सोपवून देतो. देव काय करतो, येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला ह्या आशीर्वादामध्ये सोपवून देतो. प्रियन, या दत्तक घेतल्याच्या आशीर्वादामध्ये आपण त्याच्या कुटुंबाच्या संख्येमध्ये घेतले जातो आणि देवाच्या मुलांच्या सर्व सात स्वातंत्र्य व विशेष अधिकाराचे वाटेकरी होतो. प्रियांनो, आजकाल सगळे काय लोक जे आहेत ह्या ब्लेसिंग मागं पळत आहेत, त्या ब्लेसिंग मागं पळत आहेत. आज मी थोडंसं देवाला म्हणजे एका नकारात्मक जे गतकाळातले अनुभव आहेत, 15 ऑगस्टच्या दिवशी वन डे सेमिनार आणि तो पण सिद्धांताच्यावर, 10 येतील, 20 येतील, 30 येतील, कारण बरेचसे असे अगोदर 10 वर्षामध्ये मीही प्लॅन केलेले आहेत, बोलवलेले आहेत, बरेचसे 100 इन्व्हिटेशन, 1000 इन्व्हिटेशन पाठवले, तरी देवाच्या सिद्धांतावर मनन करण्यासाठी फार कमी जे आहेत ते लोक येतात. पण बरेचसे लोक जर का ब्लेसिंग मीटिंग म्हटलं तर कितीतरी तिकडं जागा राहत नाही, कारण सगळ्यांना जे आहेत आशीर्वादामागं, ऐक, जे आशीर्वादामागं लोक लागलेले आहेत. पण तुमचे आध्यात्मिक आशीर्वाद जे आहेत ते काय आहेत हे जाणून घ्या अगोदर. हे आशीर्वाद देवाच्या वचनाप्रमाणे आहेत, हे आशीर्वाद जे आहेत ख्रिस्तामध्ये तुमचे आहेत, ह्यावर विश्वास ठेवा. आणि कुरकुरीतलं जीवन, चिंतेतलं जीवन, देवाला दोष देणारं जीवन हे आपण आपलं कमी कमी होत जाईल जर का खऱ्या आशीर्वादाची जर का आपण दररोज आपल्या जीवनामध्ये गणना व मोजमाप जर का केलं तर. हे महान आशीर्वाद आहे. त्या अगोदर आपण आपली स्थिती अगोदर कशी होती ती पाहूया. योहान ह्याचा 8वा अध्याय आणि 39 ते 44 हे वचन कदाचित तुम्हाला
माहीत असेल हा शास्त्रभाग की येशू जो आहे तो धार्मिक जे पुढारी आहेत त्यांच्या संगती त्याचं भरपूर डिस्कशन चालू आहे योहान 8 मध्ये. आणि ते म्हणतात आम्ही गुलाम नाही, आणि मग नंतर म्हणतात की आम्ही अशा तशा प्रकारे जन्मलेले नाही, आम्ही देवाचे पुत्र आहोत. पण मग येशू काय म्हणतो फार स्पष्टपणे ह्या डिस्कशनमध्ये 44 वचनामध्ये म्हणतो की तुम्ही यू आर ऑफ युअर फादर द डेव्हिल. जर का योहान कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि कोणीतरी 43 आणि 44 वाचा. तर इथं येशू जो आहे फार धक्कादायक इथं वाक्य बोलत आहे, आणि परराष्ट्रीयांना तो बोलत नाही तर यहुदी लोक जे आहेत त्यांना तो बोलत आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही जशा प्रकारचे क्रिया करत आहात, अविश्वासाचे क्रिया करत आहात. जर का खऱ्या अर्थाने देव तुमचा पिता असता तर मला ज्याने पाठवलेलं आहे, पित्यानेच पाठवलेलं आहे, त्यावर तुम्ही विश्वास ठेवला असता. पण तुमच्या क्रियेद्वारे हे स्पष्ट होत आहे की तुम्ही कोण आहात, कुणाचे संतान आहात. सैतान हा तुमचा पिता आहात. तर इथं एकदम प्रूव्ह होतं आपल्याला की ख्रिस्ताकडे येण्या अगोदर आपण अंधाराच्या राज्यात होतो, पण सैतानाच्या कुटुंबात होतो. आणि सैतानाचं जे कुटुंब आहे ते त्याला कुटुंब खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकणार नाही. रिमांड होम म्हणू शकतो किंवा दास्य गृह म्हणू शकतो अशा प्रकारे आपण होतो. तर इथं आपण त्याच्या फॅमिलीमध्ये होतो. अजून एक बिकट जे आहे चित्र अजून बिकट होतं. इफिस करास पत्र याचा 2 अध्याय आणि पहिले काही वचन त्याकडे वळूया आपण. इफिस करास पत्र याचा 2 अध्याय आणि 1 ते 3 ही वचनं कोण वाचल? तर इथं चिल्ड्रन ऑफ डिसोबिडियन्स आज्ञा भंजक जे लोक आहेत त्याबद्दल बोललेलं आहे, आणि विशेष करून इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. आणि कुणीतरी एका देवाच्या सेवकाने म्हटलं हे चित्र जणू काय एक माता आहे ती आपल्या मुलाला खेळवत आहे, पण ती चांगली माता नव्हे, ती क्रोधाची जी आहे, जणू काय क्रोध आपल्याला खेळवत होता. आणि कधीही तो क्रोध जो आहे देवाचा आपल्यावर येणार होता. अजून फार स्पष्टपणे आपण दास्यात होतो हे तिताचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन जे आहे आपल्याला सांगतं. म्हणजे ह्या आशीर्वादाचं महत्त्व आपल्याला तेव्हा कळल जेव्हा आपली परिस्थिती काय आहे ख्रिस्ताबाहेर ती आपल्याला कळत नाही. 3 आणि 3रं वचन नव्या करारामध्ये. तर इथं दास्य हा शब्द वापरलेला आहे, स्लेव्स. आणि पाऊल जो आहे हे जे पत्र लिहिणारा तो रोमी साम्राज्य जे आहे त्या काळामध्ये सगळीकडे रोमी साम्राज्य होतं. आणि त्याला बरोबर माहिती आहे पाऊलाला की त्या काळामध्ये दास असणं म्हणजे हे रोमी लोक इतर राष्ट्रांमध्ये जाऊन जेव्हा ते विजय मिळवायचे तेव्हा लोकांना पकडून ते मग ह्या मार्केटमध्ये आणायचे रोममध्ये. आणि तिथं त्या दिवसापासून त्यांचं जे स्वतःचं जीवन संपलं, स्वतःचं इच्छा जी आहे ती संपली. त्या दिवसापासून एका नव्या मालकाने रोम या शहरामध्ये तुम्हाला घेतलं. त्या दिवसापासून तुमचं जीवन संपलं, तुमचे स्वातंत्र्य संपलं,
तुमचं जे आवड निवड आणि जे काही आहे ते संपलं, त्या दिवसापासून तुम्ही ह्या नवीन मालकाची प्रॉपर्टी बनला. आणि भयंकर काय काय जे आहेत जे मालक त्या काळामध्ये भयंकर असे आपल्या दासांना वागवायचे. मी फिलोमोनाचं पत्र जे आहे या शनिवारी आणि रविवारी आमचा चर्च कॅम्प आहे खंडाळ्यामध्ये, तिथं शिकवणार आहे. आणि मी थोडा अभ्यास करत असताना त्या ओनिसिमसला किती भय वाटला असेल पुन्हा एकदा आपल्या मालकाकडं. जरी आपला मालक विश्वासणारा आहे फिलिमोन, तरी त्याला भय वाटलं असतं. कारण असं म्हणतात की एक दिवशी एका जो माणूस आहे त्याचे जे गुलाम होते त्यांना भयामध्ये ठेवण्यासाठी त्याने काय केलेलं होतं, एका विशेष असं विहीर बनवलेली होती. आणि त्या विहिरीत 50-50 पाऊंडाचे एक विशेष देशातून त्याने जे ईल जो मासा आहे किंवा वाम म्हणतो ना आपण ईलला, मोठे मोठे 50-50 पाऊंडाचे जे सेकंडामध्ये त्यांचं जे सगळे काही शरीर जे आहे ते संपून टाकतील अशा प्रकारे त्याने तरतूद केलेली होती. आणि त्या माणसाने मग रोमचा बादशाह आहे त्याला बोलवलं त्याच्या घरी, आणि मग तो त्याच्या गुलामांना कसा धाकात ठेवायचा हे दाखवलं त्यांनी त्याच्या बादशाहला, रोमच्या बादशाहला. आणि तो रोमचा बादशाह तिथं जमलेला असताना एका जो गुलाम आहे त्याने ग्लास पाडला, आणि मग तो म्हटला पकडा ह्याला ताका म्हणून. आणि त्या गुलामाची दयेची हाक जी आहे ती ऐकून रोमचा जो बादशाह आहे त्याचं हृदय विरघळलं. आणि तो म्हटला की आजपासून बंद असं, आजपासून एक जो मालक आहे तो स्वतःहून असं मृत्यू जो दंड आहे तो देऊ शकणार नाही, त्याला एका विशेष पॅनल एक विशेष कमिटीद्वारे तो मृत्यू दंड मग द्यावा लागणार. तर तुम्ही विचार करू शकता गुलाम असणं. आणि जेव्हा पाऊल हे लिहित आहे की आपण वासनेचे गुलाम, आपण पापाचे गुलाम, आपण गुलामगिरीमध्ये होतो, म्हणजे दी एंड आपल्या जीवनाचा, आपल्याला वाटतंय ख्रिस्ताबाहेर आज कदाचित मी किती स्वतंत्र आहे, किती फ्री आहे मी आज, पण खऱ्या अर्थाने पापाचे जे बंधन आहे सैतानाच्या प्रभावाखाली, जगाच्या प्रभावाखाली आणि वासनेच्या गुलामगिरीमध्ये तुमचं जीवन आहे ख्रिस्ताविनाश. पण गुड न्यूज काय आहे की अशा व्यक्तीला जो काहीही परफॉर्मन्स दाखवू शकत नाही, काहीही स्वतः देवाला इम्प्रेस करू शकत नाही, देवाने त्याच्या सार्वभौम कृपेने आपल्याला तारलेलं आहे. आणि प्रत्येक जो तारलेला व्यक्ती आहे त्याला हा आशीर्वाद देतो. गलती करास पत्र याचा 4 अध्याय, तिथं हा जो आशीर्वाद आहे त्याचं सौंदर्य त्याची महत्त्व आपल्याला कळतं. गलती करास पत्र याचा 4 अध्याय आणि 4-7 ही वचनं, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्यातला तुमच्या आमच्या अंतकरणात पाठविलेले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारसही आहेस. हे सौंदर्य आहे ह्या डॉक्ट्रिन ऑफ ॲडॉप्शन. आपण गुलाम, आपण त्या दास्यगृहात, आणि तिथं आपला प्रभू येशू ख्रिस्त आला आणि किंमत भरल्याशिवाय, खंडणी भरल्याशिवाय कोणही त्या दास्यगृहातून सुटू शकणार नाही. त्या जे दास आहेत त्यांच्या शरीरावर बिंबवायचे ते आगीने बिंबवायचे खून, म्हणून ते कोणत्याही शहरात पळून गेले तिथं त्या लोक जे आहेत त्यांना पकडू शकतील. आणि मग जो पळालेला जो दास आहे त्याला पकडल्यावर तर त्याची गत इतकी वाईट करायचे, म्हणजे जे इतर जे दास आहेत त्यांना भीती वाटायची. तर तिथून सुटण्याचा चान्सच नाही, फक्त खंडणीद्वारे तुम्ही मुक्त होऊ शकता. आणि ह्या सिद्धांताची विशेषता अशी आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त त्या दास्यगृहात आला, नियमशास्त्राखाली तो आला, नियमशास्त्र पूर्ण त्याने पाळलं. केवळ एकच नीतिमान, केवळ एकच खऱ्या अर्थाने नियमशास्त्र पूर्ण करणारा, मनाने हृदयाने वृत्तीने आचाराने देवाला पूर्ण संतोष येणारा फक्त एकच आपला प्रभू येशू ख्रिस्त. खरं पाहिलं तर त्याला सर्व मान महिमा मिळायला पाहिजे होता, पण त्याने काय केलेलं आहे, स्वतःला आपल्यासाठी दिलेलं आहे.
आपल्यासाठी तो शाप झालाय असं गलती 3 लिहिलेलं आहे, जेणेकरून अब्राहमाचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्याला मिळावे. आणि विशेष करून ह्या संदर्भामध्ये आपण पाहतो ख्रिस्ताच्या खंडणीद्वारे ख्रिस्ताने स्वतःचं रक्त, स्वतःचा जो मृत्यू आहे, आपल्या बदली दिल्याद्वारे आपण मुक्त होतो. आणि फक्त मुक्त झाल्यावर आपल्याला रोडवर सोडवून दिलेलं नाही, तर पाऊल म्हणतोय की मुक्त केल्यानंतर आपल्याला पुत्र व कन्या बनवलेला आहे, देवाचा आत्मा, दत्तकपणाचा आत्मा आपल्या हृदयामध्ये घातलेला आहे आणि आपण अब्बा बाप्पा असं म्हणू शकतो. प्रियांनो, हे एक लीगल सत्य आहे. जसं नीतिमान गणलं जातं हे एक लीगल शिक्कामोर्तब न्यायाधीश करतो, हे एक लीगल मॅटर देखील आहे. पण हा जो सिद्धांत आहे, नीतिमान गणलं जाणं आपल्याला आतमध्ये काही होत नाही, पण हा जो सिद्धांत आहे आपल्याला घोषित करण्यात येतं की आपण पुत्र व कन्या, पण देवाचा आत्मा हे खरं करण्यासाठी आपल्या हृदयामध्ये तशा प्रकारची वृत्ती आणि देवाच्या आत्म्याद्वारे आपल्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा हक्कही देतो. एक जे देवाचे सेवक आहेत, मी त्यांचा सर्मन ऐकत होतो, ब्रायन बोर्गमन नावाचे, ते कॅथलिक होते, लहानपणापासून कॅथलिक ह्याच्यामध्ये वाढलेले. ते म्हटले की आवर फादर जे आहे, मी इतक्या हजारो वेळेस बोललो ती प्रार्थना, हेल मेरी जे आहे, आयुष्यभर लहानाचा मोठा होत असताना मी हेल मेरी कितीतरी बोलले असतील. आणि ते सगळे जे आहेत ते प्रार्थना मला बिलकुल आठवत नाही आता, ते सगळे जे घटक आहेत ते गेले आहेत, एक औपचारिकता ती होती. पण जेव्हा मी खरा विश्वासणारा बनलो आणि पहिल्या वेळेस मी हे माझ्या स्वर्गीय पित्या म्हटलं, तेव्हा एक प्रकारे देवाच्या आत्म्याने एक रियालिटी मला अनुभवला की हे फक्त एक औपचारिकता नाही, खऱ्या अर्थाने देवाने मला शुद्ध केलंय ख्रिस्ताद्वारे, खऱ्या अर्थाने मला त्याच्या कुटुंबामध्ये दत्तक घेतलेलं आहे. तर प्रियांनो, हे एक लीगल बाब देखील आहे पण एक व्यवहारिक बाब आहे. देवाच्या आत्म्याने हे खरं केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण संकटाच्या समय, दुःखाच्या समय, अन्याय जेव्हा आपल्यावर करण्यात येतो त्या समय खऱ्या अर्थाने ह्या सत्याद्वारे आपण देवाकडे जाऊ शकतो आणि म्हणू शकतो विश्वासाने की हे माझ्या अब्बा बाप्पा. आणि प्रियांनो, इथं अब्बा बाप्पा हा शब्द लिहिलेला आहे, सर लिहिलेलं नाही आहे, मिस्टर वडील असं आपण म्हणत नाही. एक फॉर्मल जी बाब आहे ती काढून एक वैयक्तिक बाब इथं दिलेली आहे. माझं जे लहान मुलगा किंवा मुलगी आहे नेहमी मला सर म्हणायला लागले तर मला किती विचित्र वाटेल. आणि नेहमी मिस्टर विनीत आज मी खेळायला जाऊ का असे म्हणायला लागले तर मला इतकं विचित्र वाटेल. किंवा इवन फादर फादर म्हणायला लागले मला, मला काय आवडेल तर डॅडी. एक वैयक्तिकपणा त्याच्यामध्ये आहे आणि एक पर्सनल जी बाब आहे की एक जवळची बाब जी आहे की आम्ही डॅडी तुम्हाला लांबूळ ओळखत नाही आता तर आम्ही जवळून तुम्हाला ओळखतो. आणि एक एक प्रियता जी आहे त्याद्वारे मी डॅडी असं म्हणतो. बरेच दिवसापूर्वी एक अमेरिकन मिशनरी होती, ती इकडं पुण्यामध्ये आलेली होती. तिचे हजबंड जे आहेत ते त्यांचं मृत्यू झालेला होता. खरं पाहिलं तर ती अमेरिकेमध्ये आयुष्य आरामामध्ये राहिली असती, पण तिला देवाने एक ओझं दिलं मराठी लोकांबाबत आणि ती आलेली होती आणि मराठी शिकत होती ह्या पुण्याच्या उन्हाळ्यामध्ये, कसं तसं कसं मॅनेज करत होती. आणि तिच्यामधली एक विशेषता मी पाहिली की ती म्हणायची, नाही का, आमचे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही जीवनामध्ये समस्या असेल तर लेट अस गो अँड टेल डॅडी म्हणायची ती. तर पहिल्या वेळेस जेव्हा मी तिच्यासंग ती बोललो तर लेट अस गो अँड टेल डॅडी म्हणजे मी मला वाटायला की अरे तर ही 50 बाई आहे, हिचे डॅडी पण ते त्यांना घेऊन आलेली का काय US इथं. तर मला ते समजलं नाही, कारण नाही का आपण तसं इतक्या धैर्याने किंवा इतकं प्रॅक्टिकलीने ह्या सत्याचं लागूकरण करत नाही. आणि खरं जर का लागूकरण करायचं आहे तर आपल्याला देखील हृदयापासून म्हणावं लागेल आपल्या कठीण दिवसांमध्ये की अब्बा बाप्पा म्हणून आपल्याला ह्याचं प्रॅक्टिकली लागूकरण होतं, आपण त्याच्या सान्निध्यात जाऊ शकतो ख्रिस्त येशूद्वारे. तर ही ह्या सिद्धांताची सुंदरता आहे, द ब्युटी. पण तिसरा जो मुद्दा आहे की द ब्लेसिंग्स ऑफ ॲडॉप्शन, तर आपल्याला वेळ नाही सर्व जे ब्लेसिंग आहेत त्यातून जाण्यासाठी, पण वेस्टमिन्स्टर कन्फेशन त्याचं भाषांतर आहे हे मराठीमध्ये. पण ह्यामधले काही जे ब्लेसिंग आहेत किंवा आशीर्वाद जे आहेत, आता पुत्र व कन्या बनल्यामुळं आपल्याला काय आशीर्वाद देण्यात येतात,
काय विशेष अधिकार देण्यात येतात, तर आपण पटकन ह्यातून जाऊया. त्याने सॉरी पहिला जो मुद्दा आहे तिसऱ्या मुद्द्याखाली, त्याचे नाव आपल्यावर दिले जाते. आपल्याला अगोदर नाव नव्हतं, ओळख नव्हती, आयडेंटिटी नव्हती, आता त्याचे पुत्र व कन्या झाल्यामुळं त्याचं नाव आपल्याला देण्यात आलेलं आहे. दत्तकपणाचा आत्मा आपल्याला दिला जातो, आपण हे ऑलरेडी वाचलं आहे. तिसरी बाब जी आहे, त्याच्या कृपेच्या सिंहासनाकडं जाण्यासाठी धैर्याचा प्रवेश मिळतो. माझ्या घरामध्ये बऱ्याचशा वेळेस मी कधी कधी एका रूममध्ये जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न करतो, दार जे आहे ते बंद करतो, पण बऱ्याचशा वेळेस जेवण झाल्यानंतर दुपारच्या वेळेस ते दार जे आहे खडक करून कोणतरी उघडतं आणि मग हलकेसे पाऊल जे आहेत मला ऐकू येतात. आणि मला माहीत आहे की माझा 2.5 वर्षाचा मुलगा एझरा जो आहे तो काही विचार करत बसत नाही बाहेर, मी हे दार उघडू का नको, हे दार उघडल्यावर काय परिणाम होतील, हे दार नाही का मी किती जोरात उघडू, ते बिंदास्तपणे मला जाणवतं की तो बिंदास्तपणे ते दार उघडतो ऑफिसचं आणि आतमध्ये येतो आणि फिरायला लागतो, इकडं तिकडं बघतो, कारण त्याला माहीत आहे की माझ्या वडिलांच्या घरामध्ये आहे मी आणि मी पुत्र आहे ह्या घरामध्ये, मी बाहेरून येऊन इथं काम करणारा नाही आणि मला प्रत्येक खोलीमध्ये प्रवेश आहे पुत्र व कन्या या नात्याने. तर किती मोठ्या प्रमाणे ख्रिस्त येशूच्या अर्पणाद्वारे आपल्याला त्याच्या सान्निध्यामधला प्रवेश मिळालेला आहे. तो जे दार जे आहे ते हमेशासाठी आपल्या देवाने ख्रिस्त येशूद्वारे आपल्यासाठी उघडलेला आहे. प्रार्थनेचा, धैर्याचा, विश्वासाचा हा प्रवेश आहे. त्या काळामध्ये जुन्या करारामध्ये जे येरुश्लेमपासून लांब राहणारे लोक आहेत ते कदाचित म्हणत असतील, आता कधी आपल्या सणाचा वेळ येईल, वलांडणाच्या सणाचा, कधी मी माझ्या अर्पण घेऊन देवाकडे जाईल, माझं मनोगत देवाला मोकळं करल, त्या याजकाद्वारे, त्या अर्पणाद्वारे मी ह्या देवाच्या जवळ येईल. पण आता प्रियांनो, आपणच ते मंदिर बनवलेलो आहे जिवंत धोडण्याचं आणि आपल्याला त्या कुटुंबामध्ये घेतलेलं आहे आणि देवाचा जो प्रवेश जो आहे तो आपल्यासाठी हमेशासाठी येशूच्या रक्ताद्वारे उघडलेला आहे. अब्बा बाप्पा म्हणण्याचा हक्क मिळतो, आपल्याला दया मिळते, मिळत जाते, रक्षण देखील मिळते. स्तोत्र 103 फार सुंदर आहे, कोणीतरी ते काढावं. दावीद जो आहे जुन्या करारात असं म्हणतोय, स्तोत्र 103 आणि 13 वचन, दाविदाला इथं काहीच तो असा विचार करत नाही, भयाने वगैरे तो लिहित नाही. तो म्हणतोय की जसं ह्या पृथ्वीच्या कुटुंबांमध्ये मला पाहायला मिळतं, स्वतः तो वडील होता, त्याचे देखील वडील होते आणि त्याने हा आशीर्वाद त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये आजमावलेला आहे की जसा एक बाप दया करतो आपल्या मुलांवर, त्या बापाला माहीत असतं की माझ्या मुलाची कपॅसिटी काय आहे आणि तो किती हाताळू शकल, तसं देव जो आहे आपल्यावर दया करतो. तर नव्या करारामध्ये तर हे किती विशेष असेल, खरं असेल, कारण येशू म्हटला की त्याच्या पुनरुत्थानामध्ये आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर आता माझ्या देवाकडं आणि माझ्या पित्याकडं आता प्रवेश उघडलेला आहे. देवाचं संरक्षण देखील मिळतं. नीतीसूत्रे याचा 14 अध्याय आणि 26 वचन तुम्ही घरी जाऊन वाचू शकता. अजून आपल्या देवाचा पुरवठा लाभतो, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला माहीत आहे की जसं अगोदर कॉल सेंटरचं जोर होता इंडियन इकॉनॉमीमध्ये तसं राहिलं नाही. माझ्या चर्चमध्ये देखील काही मेंबर आहेत IT बॅकग्राऊंडचे, त्यांना पण चिंता पडलेली आहे, कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते रिन्यू होतात की नाही. आमचे जे मोठे मोठे क्लायंट आहेत भारतापलीकडं, आता दुसऱ्या देशाकडं, आता पाश्चात्य देश जे आहेत ते बघायला लागलेले आहेत आणि एक चिंता हृदयामध्ये निर्माण होते की ही महागाई तर वाढत जाणार आणि आपल्याला आपला निभाव होणार की नाही, विल वी सर्वाइव. पण प्रियांनो, एक जगिक बाप जो आहे त्याला आपली मूलभूत जबाबदारी माहीत आहे की माझ्या मुलांचं संरक्षण, माझ्या मुलांची देखभाल, पुरवठा,
त्यांना शिस्तीत वागवणं हे माझी मूलभूत जबाबदारी आहे. जर का एक जगिक वडील जो आहे तो ह्या गोष्टीवर मनन करतो आणि ह्या गोष्टी लक्षात घेऊन तसं तो वागतो तर आपला स्वर्गीय पिता आपल्याला पुरवणार नाही का. मत्तय 6:30-32 जे शिष्य आहेत, खरे शिष्य जे त्याची धार्मिकता व त्याचं राज्य मिळवण्याचा प्रयास करत आहेत, त्यांना येशू काय म्हटला की युअर हेवनली फादर नोज, तुमचा स्वर्गीय पिता जो आहे तो जाणून आहे. इब्री करास पत्रामध्ये लिहिलेलं आहे, पैशाच्या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे, कारण त्या लोकांचे पैसे छळणुकीमुळं दबावामुळं अगोदरसारखे जॉब त्यांना राहिले नाही येशूचा स्वीकार केल्यामुळं. तिथं लेखक म्हणतो ही विल नेवर लीव यू नॉर फोरसेक यू, तो तुम्हाला सोडणार नाही व टाकणार नाही. द कॅटल ऑन द 1000 hills आर हिज, इतके जे डोंगर आहेत त्या डोंगरावरचे सगळे जे प्राणी आहेत ते त्याचे आहेत, त्यांना तो पुरवतो. तर तुमचा स्वर्गीय पिता पुरवणार नाही का त्याच्या लेकरांसाठी. अजून आपल्याला पाहायला मिळतात की आपल्या पिता जो आहे शिस्त लावतो तरीही कधी घालवून देत नाही. इब्री करास पत्र याचा 12 तुम्ही घरी वाचाल तर पापासंगती झुंज करत असताना आपण पडणार, आपण देवाला दुखावणार, पण देव जो आहे शिस्त लावतो. बऱ्याचशा वेळेस शिस्त लागत असताना देवाचा जो हेवी हँड, जो दबावाचा हात आपल्यावर आल्यावर आपल्याला वाटतं की देवाने मला सोडून टाकलेलं आहे. त्या उलट हे खरं आहे की तो तुम्हाला पुत्र गणतो म्हणून तो असंच जाऊ देत नाही. त्या पापाच्या पॅटर्नमध्ये काहीतरी एक ब्रदरांना पाठवतो आणि कान उघडणी करतो, काहीतरी आजारपण जे आहे त्याने आपले डोळे उघडतात, असं काही इमर्जन्सीचा प्रसंग येतो की आपण आध्यात्मिक रीतीने एकदम जागृत होतो आणि कितीतरी विविध प्रकारे तो काय करतो, चेसनिंग, शिस्त लावतो, आपल्याला पुन्हा ट्रॅकवर आणतो. आता माझ्या सोसायटीमध्ये मी कुणालाही क्लास देत सुटलो, लहान मुलांना पार्कमध्ये इतकं काही गोंधळ करतात ते, इतके काही काही शब्द बोलतात. आजच आमचं जे झेंडावंदन होतं तर जे लहान लहान पोरं, आम्ही आमच्या जनरेशनमध्ये असं करत नव्हते, लहान लहान मुलं मॅनेजरला सांगतायत ओ मॅनेजर आज इंडिपेंडन्स डे, जैसा हमको चाहिए हम वैसा करेंगे. तर मी त्यांना बसवलो, त्यांचा क्लास घ्यायला लागलो, त्यांना नाही का छडीने देत राहिलो, तर किती ते वेगळं वाटेल की ते माझे मुलं नाहीत, माझा काय संबंध आहे त्यांच्यासंग. तसं प्रियांनो, जर का तुम्हाला तुमच्या पापातच देवाने सोडून दिलं तर त्याच्यातून काय स्पष्ट होतं की खरं अर्थाने तुम्ही त्याचे लेकरं नाहीत. पण जर का देव तुम्हाला व्हिजिट करत आहे, त्याच्या वचनाद्वारे कानउघडणी करत आहे, पुन्हा एकदा तुमचं पाप दाखवून तुम्हाला जाणीव करून विविध प्रकारे पुन्हा एकदा ट्रॅकवर घेऊन येत असाल तर खऱ्या अर्थाने हे स्पष्ट होतं की तुम्ही त्याचे. आणि हा पण एक आशीर्वाद आहे. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा मागं वळून आपण म्हणतो बरं झालं बाबा माझ्या वडिलांनी ते वेगवेगळे वेगळे जे मार्ग आहेत ते चांगले नव्हते शिस्त लावण्याचे, पण लावली बाबा शिस्त आणि आम्हाला कळालं की असं असं हा मार्ग धरला की धोका आहे. तर हे त्याच्या लेकरांबाबत देखील किती खरं आहे. आणि मग लिहिलं आहे की तर मुक्तीच्या दिवसासाठी शिक्कामोर्तब करण्यात येतं त्याच्या लेकरांना. आणि शेवटचा जो मुद्दा आहे की देवाचे मुलं यामुळे देवाच्या अभिवचनांचे वतनदार बनले आहेत. आत्ताच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या जीवनामध्ये त्याच्या लेकरांसाठी फार मोठे आशीर्वाद देवाने राखून ठेवलेले आहे. रोम करास पत्र याचा 8 म्हणतं की ख्रिस्तासंगती सहवारीस आपल्याला बनवलेला आहे. म्हणजे इतकं मोठा आशीर्वाद दिलेला आहे, जरी आज आपल्याला वाटत असेल की काहीच नाही माझ्याकडं आणि जग मला एका टोटल लॉस असं पाहत आहे, माझे मित्र, माझे मैत्रिणी, माझे जे आजूबाजूचे रिलेटिव्ह ख्रिस्तामागं चाललेलं आहे, काय दिले तुझ्या ख्रिस्ताने तुला, बघ तुझे जे क्लासमेट आहेत ते कुठं गेलेले आहेत, सेकंड होम मिळालेलं आहे त्यांना, सेकंड गाडी मिळालेली आहे, सगळं काही त्यांच्या जीवनामध्ये सेटल झालेलं आहे. पण पाऊल काय म्हणतो, ह्या जीवनामध्ये आहे दुःख सहन आहे पण त्यानंतर सहवारीस आपल्याला बनवलेला आहे आणि ह्या थोड्याशा दुःख सहनाच्या दिवसानंतर आपण त्याच्या गौरवामध्ये पदार्पण करणार. आणि कानाने ऐकलेलं नाही, डोळ्यांनी पाहिलेलं नाही, अशा प्रकारचा वारसा जो आहे त्याच्या लेकरांना मिळणार आणि अनंतकालिक जीवन जे आहे
त्याच्या लेकरांना मिळणार. तर प्रियांनो, आपण आज पाहिलेलं आहे की पाया ह्या सिद्धांताचा देवाची सार्वभौम कृपा आहे. देवाला हे वाटलं म्हणून देवाने तुम्हाला दत्तक आणि मला दत्तक घेतलेलं आहे त्याच्या कुटुंबामध्ये. ह्या सत्याची सुंदरता आपण पाहिली की जे क्रोधाची प्रजा आहे, जे गुलाम आहेत, जे सैतानाच्या कुटुंबात होते, त्यांना देवाने त्याच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये ख्रिस्त येशूद्वारे आणलेलं आहे. आणि बरेचसे आशीर्वाद आता, बरेचसे हक्क मिळालेले आहे. आणि म्हणून एक चौथा मुद्दा, प्रत्येक जो सिद्धांत आहे तो प्रॅक्टिकल आहे प्रियांनो. तर हे जे शिकल्यानंतर आपलं जीवन कसं असायला पाहिजे, जर का आपण त्याच्या कुटुंबाचे भाग झालेलो आहोत तर मग कुटुंबासारखं आपलं जीवन दिसायला लागलं पाहिजे. एक जो व्यक्ती आहे की त्याला झोपडपट्टीतून उचललेलं आहे आणि ब्रिटिश जी बादशाह आहे त्याच्या घराण्यामध्ये त्याला नेलेलं आहे, आणि तरी झोपडपट्टीसारखं शिट्टी मारतोय, झोपडपट्टीसारखं बिना चपलीचं त्या ब्रिटन बकिंगहॅम पॅलेसमध्ये फिरतोय, झोपडपट्टीची चाल आणि नाही का ती कॉलर अशी करून मुन्ना भाईसारखं फिरतोय इकडं तिकडं, तर ते शोभा देत नाही. कारण आता तुझं स्थान काय झालेलं आहे, तुझा प्रवेश कुठं झालेला आहे. तसं प्रियांनो, जर का आपल्याला देवाच्या कुटुंबामध्ये घेतलं गेलेलं आहे, आपल्यावर अफाट अशी प्रीती केलेली आहे, तर मग त्या कुटुंबासारखं आपली देखरेख दिसायला पाहिजे. त्या कुटुंब जो सभासद आहे त्याप्रकारे आपलं जीवन मग ख्रिस्ताच्या सामर्थ्याने, त्याच्या कृपेने बदललं पाहिजे. आज कदाचित तुम्हाला एनकरेजमेंटची गरज आहे ख्रिस्ताचं लेकरू या नात्याने. हा सिद्धांत आपल्याला किती एनकरेजमेंट देतो. जीवनामध्ये बरेचसे उतार चढाव होणार, जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी होते ते नसणार, बरेचसे नातेसंबंध होते ते नसणार, पण एक नातेसंबंध जे आहे देवाच्या घराण्यातलं ख्रिस्त येशूद्वारे, ते कोणीही आपल्यापासून काढून घेऊ शकणार नाही. स्टार्ट टू फिनिश टू इटर्निटी आपल्याला त्याने दत्तक घेतलेलं आहे ख्रिस्त येशूमध्ये. तर आपल्याला एनकरेजमेंट मिळतो ह्या सिद्धांताद्वारे जेव्हा आपण कठीण दिवसातून जातो, की अब्बा बाप्पा म्हणून आपण त्याच्याकडे सहाय्य मागू शकतो. आणि पहिले योहान 3 असं लिहिलंय की आपल्याला माहीत नाही, आपण क्लोज करू तो अध्याय वाचून, पहिले योहानाचा 3 आणि पहिले काही वचन. पहिले योहान याचा 3 आणि 1-4 ही 1-3 ही वचनं कोणतरी वाचल जोरात. प्रियांनो, जगाच्या लेकरासारखं आपण वागता कामा नाही. चला खाएंगे पिएंगे इधर ही अपने को जीना है मरना है कल किसने देखा है, चला आपण जसं आहे तसं वागूया असं नाही. आपल्याला फार मोठी आशा आहे, आपल्याला फार मोठं स्थान दिलेलं आहे, आणि ही आशा आपल्याला शुद्ध करते. नाही, मला माझ्या खऱ्या कुटुंबामध्ये जेव्हा मी पूर्ण अर्थाने जेव्हा पदार्पण करेल त्यासाठी मला तयारीत राहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला स्वतःला शुद्ध करण्याची देखील गरज आहे. देव करू आणि ह्या स्टडीद्वारे आपल्या हृदयाला आशीर्वादित देव. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की हे जे सत्य आहे आम्हाला उत्तेजित करतं, आम्हाला आशा देतं, आम्हाला देवापा धीर देतं की कोणचीही गोष्ट अचानक आमच्या जीवनात घडत नाही. आमचा अब्बा बाप्पा जो आहे त्याच्या हातातून सर्व काही येतं, त्याच्या जीव त्याचं आमच्यावर पूर्णपणे नियंत्रण आहे, आणि हे नातेसंबंध कोणीही उलटवू शकणार नाही, कोणीही बदलू शकणार नाही. येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला तू जवळ घेतलेला आहेस. आणि देवाप्पा, ह्या सगळ्या गोष्टींचे आशीर्वादांचे जे मोजणी आहे ती आम्ही नेहमी करावी, जेणेकरून आम्ही निराश होणार नाही आणि आमच्या जीवनात आम्ही बलवान होऊ असं तू कर देवाप्पा. आणि विशेष करून आम्हाला शुद्धीकरणासाठी आणि पवित्रीकरणासाठी देवाप्पा तू ओढ दे, कारण आम्हाला आता तुझ्या घराण्यात घेतलेलं आहे. आणि त्या प्रकारचं आचरण
आमच्या जीवनातून निघू दे ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड जिवंत नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन.